हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। पुण्यातील बोगस शाळांच्या ऑर्डरवर शिक्षण आयुक्तांची खोटी सही, गणेश इंटरनॅशनल शाळेसह 3 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल, शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या चौकशीची मागणी। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आंदोलनाच्या पवित्र्यात, नोकर भरती जाहिरात जानेवारीत प्रसिद्ध करण्याची मागणी, मागणी मान्य केल्यास मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। आता 33व्या आठवड्यात गर्भपाताला सुनावणी, तर गर्भपात करायचा की नाही हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कर्मचारी आज पालिकेवर धडक मोर्चा काढणार, सेवेत कायम करण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आंदोलनाची हाक। पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप 27 जानेवारीपासून बेमुदत काळासाठी बंद राहणार, नफ्याचा हिस्सा टोरंट कंपनीकडून दिला नसल्याचा पंप चालकांचा आरोप। आज श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता, हत्या अपहरण पुरावे मिटवण्याचे प्रयत्न या कलमांखाली आरोपपत्र दाखल करणार। रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमधली घटना, पोलिसांकडून 5 जणांना अटक।